हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. माझी रेसिपी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. उद्या नारळी पौर्णिमा आहे, त्यानिमित्त आपण नारळाची स्पेशल अशी वडी बनवणार आहोत. चला तर मग बघूया. एका नारळाचा किस, वेलची पूड, काजू बदामाची भरड आहे ही, आणि हे आपल्याला डेकोरेशनसाठी वापरायचे आहेत. बदामाचे काप आणि काजूचे काप, एक वाटी साखर, एक छोटी वाटी दूध आणि एक छोटी वाटी तूप. इथे मी कढई गरम करून घेतली आहे. पहिल्यांदा आपल्याला तूप आहे ते घालूया. तूप थोडंसं गरम झालं की मग आपलं हा किस काढून घेतला आहे तो घालूया. आता आपल्याला छान मंद गॅसवरच परतवायचं आहे, मंद गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं. आता आपलं खोबरं भाजत आलंय. जरासं वेलची पूड घालूया. ही काजू आणि बदामाची भरड ते छान परतवून घ्यायचं. थोडं वेळ मिक्स करायचं पूर्ण. आपली साखर घालूया. छान मिक्स करून घ्यायचं. काजू आणि बदाम हे सगळं ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असेल तर घालायचं. आणि अशाच हे नारळाच्या वड्या खूप छान लागतात. आणि दूध आहे ते पण ऑप्शनल आहे. मी याला वडीला मऊपणा येण्यासाठी मी दूध घालते. ते छान मिक्स करून घ्यायचं. अजून एक 15 मिनटं असं सतत हलवून घ्यायचं खोबरं. आता आपलं सारण तयार होत आलंय. फक्त एक 5 मिनटं लागतात अजून व्हायला. थोडंसं घट्ट झालं की मग आपलं तयार होईल वडी थापायला. हे आता आपलं हे सारण तयार झालं आहे वडी बनवण्यासाठी. आता गॅस बंद करूया. इथे मी ताटामध्ये तूप लावून घेतलं आहे. आणि आता आपल्याला हे ताटामध्ये काढून पसरवून घ्यायचं आहे. हे पसरवून घेऊया. एकसारखं करायचं पूर्ण लेवल. आणि आता हे गरम असेपर्यंतच वड्या पाडून घेऊया आणि मग गार करायला ठेवूया. आता हे गार करायला ठेवून देऊया. हे काजू बदामाचे काप केलेत ते पसरवून घेऊया. आता मी ह्या वड्या काढून घेतल्यात प्लेटमध्ये. तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेत त्या. आपल्याला आवडल्यास नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.